विदर्भ नागपूर आणि उपराजधानी करता अत्यंत आनंदाचा दिवस आहे। उद्या राष्ट्रपति जी द्रौपदी मुर्मू जी कोराडी महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्याकरता पावणे पांच वाजता कोराडी मंदिरात येत आहे आणि लगेचच पांच वाजता भारतीय विद्याभवन यांनी माननीय राज्यपाल बनवारलाल जी पुरोहित यांच्या पुढाकाराने जे अति भव्य अति सुंदर रामायण सांस्कृतिक केंद्र भारत माता भवन या ठिकाणी आपल्याला उभारलेलं दिसतंय। आपण जर बघितलं तर या भवनाचं उद्घाटन करण्याकरता राष्ट्रपती महोदय येत आहे आणि हे रामायण जे कल्चरल सेंटर आहे हे देशातलं सर्वोत्तम कल्चरल सेंटर आहे। देशात कुठेही नाही असं कल्चरल सेंटर रामायणाच्या आधारावर भारत मातेच्या 1857 पासून ज्या लढाया या देशात झाल्या त्याच्या आधारावर हे सेंटर बनवण्यात आलं आणि खूप अति सुंदर या ठिकाणी ही वास्तू उभी झाली आहे। हे देशातलं मुख्य पर्यटन स्थळ म्हणून भारताच्या इतिहासामध्ये नोंद होईल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल, उपराजधानीच्या इतिहासात नोंद होईल असं या ठिकाणी सांस्कृतिक सेंटर निर्माण झालं आहे। आम्हाला अभिमान आहे की राष्ट्रपती महोदय येत आहे, त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही करतो आहे आणि अत्यंत आनंदाचा दिवस उद्या असणार आहे। ठाकरे गट जो आहे ते नियमात जे काही असेल ते अध्यक्ष हे स्वतः वकील आहेत आणि त्यामुळं राहुल नार्वेकर जे काही निर्णय देतील किंवा दिला असेल तो देणार असेल, मला वाटते नियमात देतील आणि राहिला उद्धव ठाकरेचा प्रश्न ते कुठेही जातात किंवा त्यांना जाण्याचा अधिकार आहे। अजित पटेल यांनी खुलासा केलेला आहे की ज्यावेळी सरकार पडताना शरद पवार यांना एक पत्र देऊन सूचना देखील दिली होती असं नाही, त्यांनी काय खुलासा केला त्यावर मी काही बोलणं योग्य नाही। जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलेलं बरं किंवा त्यांनी सांगितलंच आहे। अजित पवार यांच्या एंट्रीमुळं शिंदे गटात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं अजित पवार यांना अर्थ जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या काही नेत्यांनी केल्याची माहिती आहे। मी कालही सांगितलं की राजकारणामध्ये ॲडिशन महत्त्वाचे असतात, जेवढं जास्तीत जास्त लोक जुळतील आणि वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक जेव्हा एका विचारधारेला जुळतात तेव्हा देश हीच हेच समोर ठेवून महाराष्ट्राचे हित समोर ठेवून देशाचे हित समोर ठेवून काही गोष्टी जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्यामुळं याला कोणतं खातं मिळेल त्यांना कोणतं खातं मिळेल, शेवटी सरकार आहे। सरकार हे तिघही नेते जे आहेत देवेंद्रजी एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब हे दोघंही तिघही नेते आमचे इफिशियंट नेते आहेत आणि मला वाटतं कुठलं खातं कोणाला जाण्यापेक्षा हे सरकार मजबूतीने चाललं पाहिजे। हे सरकार 13 कोटी जनतेच्या विकासाकरता काम केलं पाहिजे, शेवटी जनतेचा विकास महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला पाहिजे विकासामध्ये। मला वाटतं शेवटी कोणता मंत्री कोण बनेल त्यापेक्षा महाराष्ट्र क्रमांक 1 वर कसा जाईल याकरता आमच्या सरकारची प्रायोरिटी असेल असं मला वाटतं। देवेंद्रजी एकनाथजी आणि तिघावरही विश्वास आहे त्याच्या पक्षाच्या आमदारांचा, एकनाथजीच्या आमदारांचा एकनाथजी विश्वास आहे, भाजपाचे आमदार तर आहेच त्या ठिकाणी अजितदादावर त्यांचा विश्वास आहे। तर मला वाटतं एक या महाराष्ट्रामध्ये जे आता नवीन समीकरण आलं आहे हे समीकरण महायुतीचं समीकरण आहे, हे महाविकास आघाडीचं नाही आहे आणि याला खऱ्या अर्थाने केंद्र सरकारची जोड आहे, केंद्र सरकारच्या विकासाची जोड आहे। मागच्या वेळी केंद्र सरकार पैसा द्यायचा, मागचं महाविकास आघाडी सरकार खर्च करायचं नाही, पण आता या महाराष्ट्राचा विकास अपेक्षित आहे। कुणाला कोणतं मंत्रिपद भेटण्यापेक्षा राज्य पुढे गेलं पाहिजे हा विचार सर्वांनी सोबत घेतला पाहिजे। शरद पवारांना याची सगळी माहिती आहे या आरोपात काही तथ्य आहे नाही? राज ठाकरे साहेबांना माहिती असेल ते बोलले असतील। उद्या अजित पवार येणार आहे का? अजित दादा ते उद्या शेवटी हा जो कार्यक्रम ठरला माननीय राष्ट्रपती मोदयाचा तेव्हा अजित दादा उपमुख्यमंत्री नव्हते, आत्ता त्यांचं नाव पुन्हा टाकण्यात आलेलं आहे, निमंत्रणही पाठवलं आहे। मला वाटतं राष्ट्रपती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहे, काही ठिकाणी अजितदादा जातील, काही ठिकाणी एकनाथजी येतील, काही ठिकाणी देवेंद्रजी असतील, त्यामुळं जे मिनिस्टर असतात त्यांना वेगळ्या पद्धतीनं तिकडे प्रोटोकॉल म्हणून जावं लागतं, तर मग बघू। आपण त्यांना निमंत्रण दिलं आहे पण त्यांचं आता पूर्वी नाव नव्हतं पण आता नाव ॲड केलं आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद हा सर्व अधिकार एकनाथ शिंदेचा आहे,
मी बोलून काही उपयोग नाही किंवा आपणही बोलून काही उपयोग नाही. राज्याचा कॅबिनेट विस्तार करणे, कुठला पालकमंत्री पद कुणाला देणे, हा संपूर्ण अधिकार एकनाथजीत आहे, त्यामुळे एकनाथजी ठरवतील. हिंदी में जानना चाहेंगे, यहाँ पे हर्षोल्लास हो रहा है, बहुत जनता को बहुत खुशी हो रही है कि महामहिम राष्ट्रपति जी द्रौपदी मुर्मू जी विदर्भ में उपराजधानी नागपुर के कोराडी में महालक्ष्मी मंदिर में आ रहे हैं. 4:30 बजे उनका आगमन होने वाला है और ये आगमन हमारे सबके लिए बहुत ही आनंददायी है. महालक्ष्मी जी की पूजा करके, कोराडी महालक्ष्मी जी की पूजा करके जो हमारा शक्तिपीठ है महाराष्ट्र का, उसके बाद जो बहुत ही सुंदर, बहुत ही अप्रतिम, देश का नंबर एक, ऐसा कहीं देश में नहीं ऐसा रामायणा कल्चरल सेंटर, माननीय बनवारलाल जी पुरोहित जो हमारे महामहिम है, इनकी इन्होंने यहाँ पर भारतीय विद्या भवन के माध्यम से बनाया है, बहुत सुंदर बनाया है, आप भी देख सकते हैं. और उसके साथ 1857 की जो लड़ाई हुई थी, उस तब से आज तक का भारत माता का इतिहास, जो हिस्ट्री है, वो भी वहाँ पर है. तो हम जब अंदर जाते हैं 4 घंटा लगता है देखने के लिए, इतना सुंदर बनाया है. तो उसका उद्घाटन माननीय हमारी महामहिम राष्ट्रपति जी कर रही है. ये हमारे लिए बहुत सुंदर क्षण है, हमारे लिए बहुत आनंद का दिन है. और हम परसों से जो ये खुलेगा जनता के लिए, भारतीय विद्या भवन ट्रस्ट से बनाया हुआ रामायणा सेंटर, ये बहुत बड़ी उपलब्धि है, ये देश के लिए उपलब्धि है, महाराष्ट्र के लिए उपलब्धि है. इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, राष्ट्रपति जी का और माननीय बनवारीलाल पुरोहित जी का. साथ में हमारे राज्यपाल मोदी जी आ रहे हैं, साथ में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आ रहे हैं, देवेंद्र जी है, नितिन गडकरी जी है, सारे लोग हैं. तो ये बहुत अच्छा दिन है. भाजप जी लोकसभा भारत मातेला वसुदेव कुटुंबकम या विश्वाची जी कल्पना मोदीजींनी मांडली आहे. भारत मातेला वैभवाचे दिवस प्राप्त व्हावे. आता 65 वर्ष तर गेले वाया, मोदीजींनी 9 वर्षात देश आता जगातला बघा सर्वोत्तम देश म्हणून आता आपली देशाला मान्यता मिळत आहे. 2047 पर्यंत देश इतका आत्मनिर्भर व्हावा की जगातली एक टाचणीसुद्धा भारताला घ्यायची गरज पडणार नाही. या दृष्टीनं जो प्रयत्न करताय मोदीजी, त्यांनी ज्या पद्धतीनं व्हिजन तयार केला आहे, म्हणून त्यांनी म्हटलं आहे की 2047चा भारत जेव्हा 100 वर्ष पूर्ण करेल, स्वातंत्र्याचे हा अमृतकाळ सुरू आहे, जेव्हा 100 वर्ष पूर्ण करेल तेव्हा जगातला सर्वोत्तम भारत आणि जगाला सर्व देणारा भारत, जगाकडनं काही घ्यायचं नाही पण जगाला सर्व द्यायचं, जगाला मानव संसाधन द्यायचं, जगाला सर्व देण्याची क्षमता असलेला भारत निर्माण करायचा, हा संकल्प मोदीचा आहे. थँक्यू सर. थँक्यू.